नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी आता आहे आपल्या मल्लापुरममध्ये आणि इकडून मी बस पकडतो आहे कोझिकोडेला जायला. तिथे कोहिकोडे पण बोलतात, कॅलिकट पण बोलतात. तिकडे जायला बस पकडतो आहे. आता हॉटेलमधून मी चेकआउट केलं तर आता आपण जाऊया. आणि माझं अचानक ठरलं, काल मी निघालो होतो पण काल माझं कॅन्सल झालं. तर माझी कालची तिकीट होती, परंतु आज म्हणजे मी एक दिवस राहिलो आणि आज निघण्याचा म्हणजे जाऊया की आज आपण निघूनच जाऊया. तर आपल्याकडे आज ट्रेनची तिकीट पण नाही आहे, तर आपण विदाऊट तिकीट जाणार आहोत. तर तुम्हाला मी पुढची प्रोसेस सांगतो की तुमच्याकडे तिकीट नसेल तर तुम्ही ट्रेनने कसं जाऊ शकता. तर आता आपण वाट बघतो आहोत कोझिकोडेला जाण्यासाठी. बस आता यांच्यावरती लिहिलेलं पण नसतं, हे आलेली आहे तिरूर, त्याच्यावरती तिरूर लिहिलेलं आहे. तर आता वाजलेले आहेत 10:50 आणि वाट बघतो आहे. आपल्याला 4:30 ट्रेन आहे, तर भेटली तर बघूया. माझ्यामध्ये इथून 1.5 तास लागेल आपल्याला तिथे पोचायला. तर बनत राहा माझ्यासोबत, आपण आता डायरेक्ट बसमध्ये भेटूया. आपण जाऊया बसमध्ये कोझिकोडे. कोझिकोडे जाय का बस? कोझिकोडे कॅलिकट. हां कॅलिकट जाय का ना? ओके लेडीज. KSRTC मध्ये बसलेलो आहोत आपण आणि जात आहोत आता कॅलिकटला. तर इथून हे त्यांचं बस स्टँड आहे. मी बरोबर ह्या साईड टाईम येणार होतो पण मला ते बोलले त्या साईडला लागलो. आणि KRCTCचं बस स्टँड आहे. तर बसमध्ये बसलो आहोत. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे हायकर इनवॉय. आणि मी आता मालापुरम, नाव एवढं कठीण आहे की घेणं मुश्किल आहे ते, मालापुरमवरून मी आलेलो आहे कोझिकोडे कॅलिकटला. तर कॅलिकटला मी बसने उतरलो. 54 रुपये त्यांचं भाडं होतं मल्लापुरम ते KSRTC बस स्टँडवरून कोझिकोडे कॅलिकट. तिकडे जे भाडं होतं ते होतं 54 रुपये. आणि आता मी थोडंसं जेवून घेतो कारण की दुपारचे बाजलेले आहे 1:15. तर मी आज मागवलेलं आहे इथे तो लोकांना थोडंफार हिंदी येतं. तर मी मागवलेलं आहे चिकन बिर्याणी 1 आणि 1 बांगडा फ्राय म्हणजे फिश चित्र होतं. तुम्ही बोललो आज बांगडा फ्राय मागूया. तुम्हाला मी दाखवतो तुम्ही काय काय आणलं आहे ते, म्हणजे काय काय खाणार आहे ते. बांगडा चिकन बिर्याणी. तर तोपर्यंत मी एन्जॉय करतो, तुम्ही पण एन्जॉय करा. तर आता आपली जी ट्रेन आहे ती आहे 4:30. अजून आपल्याकडे 3 तास आपल्याकडे उरलेली आहे. तर तोपर्यंत मी जेवण वगैरे घेतो आणि इकडूनच 2 किलोमीटर रस्ता आहे चालत जाय. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि मी आता चालतो आहे कोझिकोडेच्या स्टेशन रोड यावरती. तर मी जातो आहे स्टेशनला. जिकडे आपण बस स्टँडवरून उतरलो तिकडून मला वाटतं 2 किलोमीटर आहे स्टेशन अंतर. तिथून मी जातो आहे स्टेशनला. तर गुगल मॅप्स ओपन केलेलं आहे नेहमीप्रमाणे आणि वाट धरलेली आहे ती मुंबईची. तर मी आता जे जेवायला म्हणजे थोडंफार जे नाश्ता वगैरे मधली
लंच जो केला दुपारचा त्याच्यामध्ये माझं टोटल बिल झालेलं, मी एक मागवलं होतं चिकन बिर्याणी ती 110 रुपयाची होती, त्याच्यानंतर मी मागवलं होतं एक बांगडा फ्राय फक्त एक पीस ते होतं 60 रुपयाचं, आणि त्याच्यानंतर एक लेमन ज्यूस मागवला मी, आणि त्याच्यानंतर एक चाय, आणि आपण बोललो चला आता आपण निघूया करून। हे पूर्ण बाजार एरिया आहे फळांचा। स्टेशनला आल्यापासून जसं आता म्हणजे थोडीफार गर्दी दिसते तेव्हा त्याच्यामध्ये समज समजून येतं की तिकडे स्टॉल असे लागलेले असतात फळाच्या, स्टेशनजवळ आलेलं आहे तिथं आपल्याला। मला वाटतं एक मिनटं गुगल एकदम ओपन करायला पाहिजे नाही तर। हां, अजून थोडं पुढे चालत गेल्यावर लेफ्ट मारायचं आहे तर स्टेशनला गेल्यावर आपण भेटूया। हे पूर्ण फळांचं, जसं दादर मार्केटला कसं आपलं फळांची फळ मार्केट असतं तसं इकडे कोझिकोडे स्टेशनला, कोझिकोडे पण बोलतात, कोहिकोडे पण बोलतात आणि कॅलिकट पण बोलतात, तीन शब्द आहेत। जर आपण प्रोनाऊन्सिएशन वाचलं को KOZHIKODE तर त्या हिसाबामध्ये कोझिकोडे होतं, पण झेडचा प्रोनाऊन्स त्यांचा लिटिल बिट असल्यामुळे कोहिकोडे असं बोलतात। तर इथे पण बस येते, पण आपण बोलूया आपण थोडं रस्त्यावर चालत चालत केरळाच्या रस्त्याची मजा घेत घेत आपण स्टेशनला पोचूया। तर चला, स्टेशन आलंच, जवळच आलं आहे, आपण तिकडे भेटूया स्टेशनवरती पोचल्यावर। 4:30ची ट्रेन आहे, 4:30ची ट्रेन असल्यामुळे आपल्याला 2.5 तास पुरलेले आहेत अजून, तर आपण आरामशीर जाऊ शकतो चलत। पण मी आता पोचलेलो आहे कोझिकोडे स्टेशन, रेल्वे स्टेशनला। आता इथून मी आतमध्ये जातो आणि तिकीट तर आपली आहे नाही, तर मी प्लॅटफॉर्म तिकीट घेईन आणि त्याच्यानंतर मी ट्रॅव्हल करीन मुंबईसाठी। तर या माझ्यासाठी तिथे बस पण येते, ते बस उभी आहे आतमध्ये जाण्यासाठी। आपण प्रवेश करूया, तिकीट काउंटर असेल तिकडे, प्लॅटफॉर्म तिकीट काढून घेऊया ऑलरेडी पहिली। इथेच तिकीट काउंटर असेल, हे आहे बुकिंग ऑफिस ओ साइड। केरला डिजिटल सेंटर्स, बुकिंग ऑफिस किधर है? बुकिंग ऑफिस टिकट निकालने के आगे वाला है। तर आपण तिकीट काढणार त्या साईडला जाऊया। बाहेर गाड्या पार्किंग करायला पण जागा आहे, भव्य ढव्य असं कोझिकोडे रेल्वे स्टेशन। खूप धूप आहे, ऊन एवढं आहे ना, खूप लागतं आहे ऊन, 2:30 वाजलेले आहेत, विचार करा किती ऊन लागत। तर ह्या साईडने पण एंट्री आहे, आपण तिकडे जाऊया आणि प्लॅटफॉर्म तिकीट भेटेल लवकरात लवकर फेडून तिकीट काढूया। एकदा प्लॅटफॉर्म तिकीट काढली की आपण ट्रेनमध्ये चढायला मोकळं, नंतर त्याच्यानंतर तुम्हाला मी पुढची प्रोसेस सांगतो कशी करायची कशी नाही करायची। तर या माझ्यासोबत, प्लेटफॉर्म टिकट मिलेगा? Yeah.
खूप ह्युमिडिटी एवढी आहे की तुम्हाला सांगू शकत नाही, खूप ह्युमिडिटी आहे. अशा प्रकारे आपली ट्रेन आलेली आहे कोचीवेली टू चंडीगड संपर्क क्रांती एक्सप्रेस. तर ह्या ट्रेनने आपण जाणार आहोत आणि आपण घेतलेली आहे प्लॅटफॉर्म तिकीट, 10 रुपयाची भेटते ती, 2 तास व्हॅलिड असते. तर ती घेऊन मी ट्रॅव्हल करणार आहे, आपल्याकडे तिकीट नाही आहे. आणि जेव्हा पण TC येईल तर त्याच्याकडे मी जाऊन जी बोलतात ना पेनल्टी वगैरे असते, ती पेनल्टी वगैरे पे करीन आणि मी ट्रॅव्हल करीन वसईपर्यंत आणि मुंबईला निघेल. तर आता आपण चढूया ट्रेनमध्ये. तर कोझिकोडेवरून आपली गाडी सुटलेली आहे ट्रेन आणि आता आलेली आहे ती कन्नूर स्टेशनला. पहिला स्टॉप आहे ते, 7 स्टॉप आहेत. कन्नूरवरून कासारगोड, कासारगोडवरून मॅंगलोर, मॅंगलोर उडीपी, त्याच्यानंतर मडगाव, नंतर ते कोकण रेल्वे चालू होईल. तर मी तुम्हाला जे बोललो होतो, मी प्लॅटफॉर्म तिकीट काढूनच ट्रॅव्हल केलेलं आहे. इथे आला होता तर TC चेक केलं तर तो बोलला की ही तर प्लॅटफॉर्म तिकीट आहे, जाने की तिकीट बताओ, मतलब जाने की तिकीट बताओ. तर माझ्या जाण्याची तिकीट नव्हती तर काय बोलला नाही. बघूया, होपफुली आपण प्लॅटफॉर्म तिकीटमधून ट्रॅव्हल करू 10 रुपयामध्ये. पण आले तर मी नक्की पेनल्टी भरायला तयार आहे. तर बघूया, माझ्या मते तर येतीलच. पेनल्टी आपल्याला भरावी लागेल, 1250 नॉर्मली पेनल्टी लागते आणि 1 तिकीट तुम्हाला चार्ज द्यावं लागतं. म्हणजे टोटल पकडा 8900च्या आतमध्येपर्यंत होऊन जाईल जर वसईपर्यंत ट्रॅव्हल करत असेल तर कोचीकोडेवरून. पण तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीटही घ्यावीच लागेल, 10 रुपयाची भेटते प्लॅटफॉर्म तिकीट, 2 तासात व्हॅलिड असते ती. समजा ती तो समजा 8:30 घेतली तुम्ही, 2:00 घेतली तर ती 4 वाजेपर्यंत व्हॅलिड असणार. तर आता आपण इथून सुटूया. वाजलेले आहेत 6 वाजलेले आहेत. बरोबर गाडी म्हणजे थोडी 15-20 मिनटं लेट आहे पण बरोबर जाईल गाडी. तर भेटूया आपण नंतर पुढच्या स्टेशनला. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि TC साहेब आलेले आहेत तर त्यांनी माझ्याकडून फाईन घेतलेला आहे आणि फाईन घेतलेला आहे ती घेतलेला आहे 920 मी पेड केलेला आहे तुम्ही शकता. तर त्या लोकांनी एक सीट मला भेटले S4 जिथे मी चढलो होतो तिथेच मला त्या भेटली. त्यांनी स्वतःहून सीट दिलेली आहे, म्हणजे एका पॅसेंजरने तिकडे बुक केली होती पण ते आले नव्हते. ते मला बोलले तिकडे जाऊन तुम्ही झोपू शकता S24ला जागा खाली आहे, माझी तिथे बॅग ठेवलेली आहे आणि तुम्ही आता उभं राहून तुझ्याशी बोलतो. तर नशीब असेल कदाचित मला माझं 920 घेते 920. आणि बघायला गेलं तर आपण नॉर्मली तिकीट बुक करतो 800 850 तर नॉर्मली तेवढी बरोबर आहे. तर फिरूया आपण थोड्या वेळानंतर, थोडं नाश्ता वास्ता करूया. वाजलेले आहेत घड्याळात तरी 7:45, 7:15 कमी आहे. तर आपण नंतर घेऊया थोड्या वेळा.